नगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वत्र मतदारांचा उत्साह दिसून आला. तालुक्यातील बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीसाठीही यंदा निवडणूक झाली. या ठिकाणी सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महिला मतदारांची संख्याही लक्षणीय होती. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनीही सकाळी लवकर मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला. विरोधकांनी निवडणूक लादली असली तरी त्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास कर्डिले यांनी यावेळी व्यक्त केला. तरुणांच्या ज्येष्ठांच्या महिलांच्या सहकार्याने बिनविरोध होत होती, परंतु काही विघ्नसंतोषी लोक असतात. तिन्ही जाणीवपूर्वक खरं वास्तविक पाहता बुऱ्हाणनगरच्या ग्रामपंचायतीची निवडणूक मागच्या निवडणुकीपासून लावण्याचं काम केलं, परंतु ना लावून काय त्याचा काही कुठल्या प्रकारचा उपयोग झाला नाही. मतदारांनी जनतेने त्यावेळेलासुद्धा त्यांना दाखवून देण्याचं काम केलं. या निवडणुकीमध्ये सुद्धा निवडणूक होऊ नये अशी गावकऱ्याची, ग्रामपंचायतीच्या, ग्रामस्थाची, तरुणांची आणि सगळ्यांचीच मनापासून इच्छा होती, अपेक्षा होती. परंतु काही मंडळी विरोधाकरता विरोध फक्त करायचा आणि निवडणूक लावायची एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये होतं, दुसरं काही कुठल्या प्रकारचं नाही. त्यामुळं आता ही जी काही निवडणूक आहे, ही निवडणूक आमचे सर्व तरुण मित्र मुलं असतील, ज्येष्ठ असतील, महिला असतील, मुली असतील, यांनी खरं पास्तविक पाहता पुढाकार घेऊन ही निवडणूक आपल्याला माहिती आहे का समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट घालण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला आहे. मी काही स्वतः कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीमध्ये काय भाग घेतला नाही. त्याचं कारण असं आहे का, मला 1984 पासून गावांनी माझ्यावर एवढं मोठं प्रेम केलं, एवढा विश्वास दाखवला. त्याच दिवशी मी हनुमानरायाला शपथ घेतली का मला काही कुठल्याही प्रकारच्या गावामध्ये माझा कोणी विरोधक नाही, माझा दुश्मन नाही, माझं सर्व गाव ही माझं कुटुंब समजूनच मी आत्तापर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला. आणि जी काही विधानसभेचा 95 पासून ते 65 मी विधानसभेचा आमदार होतो, आमदारकीच्या कार्यकाळामध्ये नगर न्यावासीच्या मतदारसंघामध्ये विकासाचं मोठं आपण डोंगर उभा करण्याचं काम केलं आणि राहुरी नगर पाथडी मतदारसंघामध्ये सुद्धा विकासाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं. आणि विशेष करून माझं स्वतःचं बुऱ्हाणनगर गाव जन्मगाव असल्यामुळं तिथं जे जे विकासाचं काम करण्याची गरज होती, मग कॉलेजचा प्रश्न असेल, हायस्कूलचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, किंवा त्या ठिकाणी आता करोनाच्या काळामध्ये जे संकटात लोक सापडत त्यांना हातावर पोट असणाऱ्या मंडळीलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याचं काम केलं आहे. त्यामुळं आता गावाचा 1984 पासून माझ्यावर जो विश्वास आहे, तोच विश्वास आजही सुद्धा लोकांनी खरं वास्तविक पाहता दाखवण्याचं काम केलं. विरोधकांनी ज्या दिवशी नारळ फोडलं, त्या दिवशी ते 3 कुटुंबातले माणसं जर सोडले तर एकाही गावातला कुठलाच मतदार आणि कुठलाच त्या ठिकाणी तरुण मित्र हजर राहिले नाही. एवढं मोठं विश्वास आणि एवढं मोठं प्रेम दाखवण्याचं काम ग्रामस्थांनी, गावकऱ्यांनी खरं वास्तविक पाहता ह्या सगळ्या तरुण मंडळावर केलं, त्यांना मनापासून खरं वास्तविक पाहता धन्यवाद देतो. बुऱ्हाणनगरमधील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात होता. अनेक वर्षांची बिनविरोधची परंपरा असलेल्या बुऱ्हाणनगरला अनेकांनी बऱ्याच वर्षांनी प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केलं. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.